हॅलो फ्रेंड्स, तुमचे सर्वांचे माझ्या दीक्षा टिफी ब्लॉग्स या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी शेअर करणार आहे चकलीची रेसिपी। तर बघूया पुढे। इथे मी घेतलेलं आहे थोडंसं तेल, हे मी आधी गरम करून घेणार आहे। आणि तेल गरम झाल्यानंतर मी जे डाळीचं आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 3 ग्लास तांदूळ आणि 3 ग्लास हरभऱ्याची डाळ, याच्यामध्ये मी ते तेल सगळीकडून टाकून घेतलेलं आहे। आणि हे पीठ मळून घेणार आहे आपण। याच्यानंतर हे तेल सगळ्या पिठामध्ये मिक्स करायचं व्यवस्थितपणे अशा प्रकारे। आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पाण्याचा पण यूज करून लाल मिरची पावडर याच्यामध्ये टाकत आहे। ही टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे हळद, मीठ, लाल मिरची पावडर हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे मी। याच्यामध्ये मी थोडासा ओवा पण टाकलेला आहे। आता पाण्याने हे पीठ मळून घेणार आहे। स्वाद येतो चकलीला ओवा आणि जिरेने। आता मी अशा प्रकारे हे थोडं थोडं पीठ मी मळून घेतलेलं आहे। आणि आता तेल गरम झालेलं आहे की नाही ते चेक केलं। आता मी इथे अशा प्रकारे चकल्या करून घ्यायच्या। एक बाजू तळून झाल्यानंतर दुसरी बाजू पण चांगल्या प्रकारे तळून घ्यायची। आता इथे चकली पूर्णपणे तळून झालेली आहे। एकदम ब्राऊन नाही होऊन द्यायची, ब्राऊन झाल्यानंतर ती कडवट लागते। आता मी इकडे काढून घेणार आहे। फायनली ती चकली तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्कीच कमेंट करून सांगा। बाय बाय।